नमस्कार, पासवर्ड श्रीमंतीचा आमच्या खास कार्यक्रमात मी मधुरा आपलं स्वागत करते. या कार्यक्रमात आपण शेअर मार्केट आणि त्यातील फायदे तसंच गुंतवणुकीचे विविध पर्याय याविषयी जाणून घेत असतो. आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना नेमकी काय काळजी घ्यावी, कशी गुंतवणूक करावी, ट्रेडिंग कसं करावं याविषयी आपल्याला मार्गदर्शन करत असतात SR कन्सल्टन्सीचे संचालक शशांक रावळे. शशांक सरांचं मी पासवर्ड श्रीमंतीचं आमच्या खास कार्यक्रमात स्वागत करते. नमस्कार सर. आज आपण पासवर्ड श्रीमंतीचं आमच्या खास कार्यक्रमात चर्चा करणार आहोत क्रेडिट कार्डचा वापर योग्य की अयोग्य, आणि अर्थातच याविषयी शशांक सरांकडून आपण अधिक आणि योग्य माहिती जाणून घेणार आहोत. शशांक सर, पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आजचा विषय जसा आहे तो आहे क्रेडिट कार्डचा. आणि आज आपण बघितलं तर बहुतांश लोक क्रेडिट कार्डचा सर्रास वापर करताना दिसतात. मात्र ह्या क्रेडिट कार्डचा वापर करताना नेमकी काय काळजी घ्यावी, हा क्रेडिट कार्डचा काय फायदा होतो, ह्या सगळ्याविषयी प्रत्येकाला ज्ञान असतं असं नाही. आणि हा योग्य आहे की नाही, अयोग्य आहे, याविषयी आज आपण चर्चा करणार. सगळ्यात अगोदर मला सांगा की क्रेडिट कार्ड योग्य की अयोग्य. माझ्या हिशोबाने क्रेडिट कार्ड वापरणं हे अयोग्य आहे. जर आपली रिपेइंग कॅपॅसिटी नसेल किंवा आपल्यासाठी ते बर्डन वाटत असेल, तर मला वाटतं किंवा गरज नसताना आपण जर क्रेडिट कार्ड घेतलं असेल तर माझ्या हिशोबाने ते क्रेडिट कार्ड वापरणं हे अयोग्य आहे. त्याचं बेसिक कारण बोलायचं म्हटलं तर माझ्या हिशोबाने आपल्याला क्रेडिट कार्ड वापरल्यामुळे आपल्याला अननेसेसरी लोन घेण्याची सवय लागते. म्हणजे ते छोटं लोन असेल, 50-60-70-80 जास्ती असं आपण ते लोन घेतो. बट हे जे लोन आहे हे माझ्या हिशोबाने इट्स लाईक हे अननेसेसरी लोन आहे आपल्यासाठी. आणि आपल्याला लोन्स घ्यायची आणि आपल्याकडे पैसे नसताना पण आपल्याला जास्ती खर्च करायची आपल्याला ही सवयही लागते असं मला वाटतं. आज लक्षात घ्या, होतं असं आज आप एक सामान्य माणूस आहे, स्पेशली जी नोकरी करणारी व्यक्ती आहे, ह्यांचे तसे पण ॲट दी एंड ऑफ दी मंथ मोस्ट ऑफ टाइम पैसे वाचत नाही. जेवढा पण आपल्याला पगार आलेला आहे तो सगळा खर्च होऊन जातो. ओके, आणि त्यामध्ये पण जर तुम्ही क्रेडिट कार्ड घेत असाल तर तुमचे पैसे वाचणं सोडा, तुम्ही डेबिटमध्ये उभे असता, तुम्ही मायनसमध्ये उभे असता, तुम्हाला ते परत क्रेडिट कार्डचे पैसे भरायचे देखील असतात. सो त्यामुळे माझ्या हिशोबाने क्रेडिट कार्ड वापरणं हे चुकीचं आहे. त्यामुळे तुमची खर्चाची सवय ही वाढत जाते. आज तुम्हाला खर्च कमी करणं इम्पॉर्टंट आहे, पण क्रेडिट कार्डमुळे तुम्हाला खर्च तुम्ही जास्त करायला भाग पडता. आणि इव्हन आपल्यावरती फायनान्शियल बर्डन, माझ्या हिशोबाने मॅडम फायनान्शियल बर्डन आपल्यावरती भरपूर जास्त वाढतं. त्यातनं तुम्हाला एक एक्झाम्पल द्यायला आवडेल. माझ्याच एका मित्राचं ज्यांचं ज्यावेळी लग्न झालं त्यावेळी त्याच्या आधी नोकरी करत होते, पण लग्नाच्या नंतर त्यांनी विचार केला मी व्यवसाय करतो. नुकताच ते व्यवसायामध्ये लागलेले, त्यांचं इन्कम सोर्स तेवढं नव्हतं. पण लग्न झाल्यानंतर लग्नाचा खर्च आई वडिलांनी केला, लग्न झाल्यानंतर त्यांनी ते जेव्हा बाहेर आपल्या वाईफ बरोबर फिरायला गेले, सगळं गेले, त्यांनी क्रेडिट कार्डने आपले सगळे खर्च केले. खर्च करताना काही वाटलं नाही, म्हणजे त्यांनी एन्जॉय केलं. पण त्यानंतर ते बिल वाढलं, 90,000 रुपयापर्यंत बिल गेलं. आणि त्यांनी ते पैसे भरू नाही शकले तर ते व्याजासकट आणखीन वाढलं बिल. त्यांचा क्रेडिट स्कोर कमी झाला. पुढे जाऊन त्यांना जेव्हा ऍक्च्युअलमध्ये मोठं लोन पाहिजे होतं घर घेण्यासाठी, त्यावेळी त्यांना ते लोन देखील मिळालं नाही. आणि त्यांना भरपूर फायनान्शियल प्रॉब्लेम त्यामुळे झेलावे लागले. तर म्हणूनच तुम्हाला खरोखर तुमची जर कॅपॅसिटी असेल पैसे भरण्याची आणि खरोखर गरज असेल तरच क्रेडिट कार्ड घ्या, अदरवाईज तुम्ही क्रेडिट कार्ड वापरू नका. बरोबर आहे. त्याचबरोबर अनेकदा असं होतं की आता तुम्ही उदाहरण दिलं तसं, त्याचबरोबर अनेक फोन कॉल्स येत असतात की आम्ही तुम्हाला मोफत क्रेडिट कार्ड देतो. या भूलथापांना बरेच जण बळी पडतात आणि हे क्रेडिट कार्ड घेतलं जातं. अर्थात या क्रेडिट कार्डचे ड्रॉबॅक्स नेमके काय काय आहेत ह्याबद्दल मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं. येस, पहिला इम्पॉर्टंट ड्रॉबॅक म्हणजे एक लक्षात ठेवा, इट्स अ काइंड ऑफ नेकेड लोन. म्हणजे त्या अगेन्स्ट तुमचं काही मॉर्गेज किंवा कॉलेटरल काही ठेवलं जात नाही. क्रेडिट कार्ड लोन असो किंवा पर्सनल लोन असो, ह्या अगेन्स्ट तुमचं काही कॉलेटरल ठेवलं जात नाही, मॉर्गेज ठेवलं जात नाही. भलेही क्रेडिट कार्ड लोन हे छोटं असेल ॲज कम्पेअर टू पर्सनल लोन, पण लोन हे लोन असतं. आज लक्षात घ्या, जर तुम्ही होम लोन घेतलं आणि तुम्ही रिपे नाही केलं तर बँक तुमचं घर जप्त करू शकते, तुमचे विकू शकते. तुम्ही कार लोन घेतलं, तुम्ही नाही पे केलं, तुमची बँक गाडी घेऊन जाऊ शकते. पण तुम्ही जर क्रेडिट कार्ड लोन घेतलं आणि तुम्ही पैसे नाही पे केले तर बँक तुमचं काही बिघडू नाही शकत, कारण त्यांच्याकडे काही मॉर्गेज नाही आहे. राईट, सो त्यामुळे ते करतात, तुमचा जो क्रेडिट स्कोर जो आहे जसं मग अशी बोललो तो एवढा कमी करतात की तुम्हाला पुढे कुठलीही बँक नंतर लोन देण्यासाठी उभं करत नाही. तर छोट्याशा एका क्रेडिट कार्डच्या लोनमुळे मे बी तुमचं जे मोठं जे स्वप्नाचं असेल, मे बी घर घ्यायची आहे, गाडी घ्यायची आहे किंवा बाकी जे स्वप्न असेल ते तुमचं राहून जातं. सो तो हे कारण आहे. त्यानंतर इव्हन होतं असं की जसं मी बोललो ह्याच्यामध्ये इव्हन तुम्हाला हिडन चार्जेस असतात, तुम्हाला AMC भरावे लागते. काय काय वेळी ज्यावेळी ती लोक क्रेडिट कार्ड विकतात त्यावेळी तुम्हाला सांगत नाही की तुम्हाला पर एन एम एवढी AMC पण भरावं लागेल, ॲन्युअल मेंटेनन्स चार्ज. पण नंतर मग तुम्हाला तो AMC लावला जातो, तुमच्या मे बी अकाउंटमधून तो कट केला जातो आणि तुम्हाला त्याचे पैसे भरावे लागतात. ह्या सगळ्या हिडन गोष्टी असतात. जसं इव्हन एक्झाम्पल घ्या, जेव्हा तुम्ही बँकेमध्ये अकाउंट ओपन करता, आपण पैसे ठेवतो आपले पैसे सेव्ह करायला, पण बँक पण आपल्याला अनेक हिडन चार्जेस लावत असते. तुमचा ATM चार्ज असतो, त्याच्यानंतर तुमचं
तुम्ही जर बँकमधनं स्टेटमेंट काढलं, स्टेटमेंट चार्ज असतो, त्यानंतर तुमचं इव्हन चेक बाउन्स झाला त्याचे चार्ज असतात. मी एक्सेस कॅश टाकले बँकेमध्ये त्याचे पण मला चार्जेस भरावे लागतात. इव्हन असे अनेक चार्जेस आपल्याला भरावे लागतात. तसंच इव्हन क्रेडिट कार्डमध्ये पण आपल्याला काही हिडन कॉस्ट असतील ते देखील आपल्याला पे करावं लागतं. तर जर तुम्ही क्रेडिट कार्ड घेत असाल तर ह्या गोष्टींची आधी आपल्याला माहिती घेणं फार इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. आणि लक्षात घ्या, इव्हन ज्यावेळी तुम्ही क्रेडिट कार्ड घेता त्यावेळी त्यांना जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड घ्यायच्या वेळी तुम्हाला जे ऍप्लिकेशन चार्जेस आहेत ते पण तुम्हाला जाणून घेणं फार इम्पॉर्टंट आहे. ते महागडत नाही आहे ना, तसं मग तुम्ही क्रेडिट कार्ड नंतर घेऊ शकता. बरोबर आहे. अर्थात क्रेडिट कार्डचा वापर करताना नेमकी काय काय काळजी घ्यावी ह्याविषयी तर आपण चर्चा करतोच आहोत, मात्र याचा नेमका काय फायदा करून घ्यावा याविषयी काय सांगाल? येस, फायदा करून घ्यायचा नक्कीच. लक्षात घ्या, कुठल्या गोष्टीच्या म्हणजे नाण्याच्या दोन बाजू असतात, एक चांगली बाजू पण असते, एक वाईट बाजू पण असते. तुम्ही समजा क्रेडिट कार्ड घेतलं जर असेल, तुम्हाला त्याचा योग्यरित्या जर वापर करता येत असेल, नक्कीच तुम्ही त्याचा फायदा देखील उचलू शकता. पण त्याचे फायदे सांगण्याआधी मला एक बेसिक गोष्ट तुम्हाला सांगायला आवडेल. तुम्ही लक्षात ठेवा की खरोखर तुमचं जर रिपेईंग कॅपॅसिटी असेल आणि तुम्ही जे काही क्रेडिट कार्डचं लोन घेत असाल ते तुमच्यासाठी एकदम छोटं लोन असेल किंवा तुम्ही इझिली पे करू शकता, तरच घ्या. जर तुमच्यावरती फायनान्शियल बर्डन पडणार असेल, मी जे लोन घेतोय किंवा जे मी स्वाईप मारतोय ते पुढच्या महिन्यात मला जमेल की नाही, कट टू कट होऊन जाईल, तर त्याची रिस्क घेऊ नका. जर तुम्ही भरू नाही शकला, तुम्हाला पण तुमचा फायनान्शियल स्कोर हा भरपूर खराब होईल आणि तुम्हाला पुढे जाऊन फायनान्शियल प्रॉब्लेम हे भरपूर येऊ शकतात. आत्ताचं माझी रिपेईंग कॅपॅसिटी चांगली आहे, ओके, आणि जर मी क्रेडिट कार्ड घेतलं तर मी त्याचे फायदे कसे उचलू शकतो हे मला सांगायला आवडेल. पहिलं म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला फायदा असा होतो की तुम्हाला इव्हन तुम्ही समजा भरपूर क्रेडिट कार्डवाल्यांचे भरपूर ठिकाणी टॅप्स वगैरे असतात की म्हणजे तुम्ही समजा पेट्रोल भरायला गेला पेट्रोल पंपावर, आज आपण बघत आहोत पेट्रोल भरपूर वाढत चालेल, पेट्रोल डिझेलचे भाव हे भरपूर गगनाला गेलेले आहेत. तर त्यातनं कुठेतरी रिलीफ काय काय, इव्हन क्रेडिट कार्डवाले स्वतःची प्रमोशन करायला ब्रँडिंग करायला ती लोकं पेट्रोल पंपवाल्याशी टायअप करतात आणि तुम्हाला 5% डिस्काउंट वगैरे देतात, किंवा काय काय मोठ्या मोठ्या ब्रँडशी टायअप केलं जातं, तुम्ही बाबा ह्या क्रेडिट कार्डने स्वॅप केलं तर तुम्हाला आम्ही डिस्काउंट वगैरे देऊ. त्या गोष्टींचा तुम्ही थोडाफार फायदा हा घेऊ शकता. पण लक्षात घ्या, ज्या ब्रँडशी त्यांचा टायअप आहे ते खरोखर तुम्हाला उपयोगाचे आहेत का, मगच ते क्रेडिट कार्ड ऍक्सेप्ट करा. अदरवाईज ते फायद्याचं नसेल तर तुम्ही प्रॉब्लेम असाल. इव्हन जर ती लोक एएमसी घेत असतील समजा, तर एएमसी किती आहे, भरपूर जण इव्हन फ्रीमध्ये एएमसी पण ऑफर करतात, तशा टाईपचं तुम्ही क्रेडिट कार्ड घेऊ शकता. जरी फायदा नाही झाला तरी पण तुम्हाला ऍटली नुकसान तरी होणार नाही. त्यानंतर इव्हन तुम्ही जे क्रेडिट कार्ड आहे ते तुम्ही अर्जंट जे काय तुमचे तुमचे बिल आहे, अर्जंट अँड इम्पॉर्टंट बिल्स जे मे बी भरपूर इम्पॉर्टंट पे करणं, ते तुम्ही भरू शकता ना. एक्झाम्पल घ्या, समजा तुमचं डॉक्टरचं किंवा इलेक्ट्रॉनिक बिल असेल, किंवा तुम्ही मेडिसिन्स पाहिजे, माझ्याकडे अचानक पैसे नाही मेडिसिन्स घ्यायला, पण मला अचानक मेडिसिन्सची गरज आहे, त्यावेळी आपल्याला आपले पैसे बघायचे नसतात तर ते बाबा मेडिसिन लवकर मिळणं आपल्या फॅमिलीमधून पण, तर त्यावेळी तुम्ही नक्कीच तुम्ही क्रेडिट कार्ड वापरू शकता. मला वाटतं त्यामध्ये काही हरकत नाहीये. आणि आणखीन एक चांगला वापर करू शकता, ते मला तुम्हाला सांगायला आवडेल तो की बेस्ट वापर आहे ते म्हणजे, लक्षात घ्या, तुम्हाला जर कुठलं एक मोठं लोन घ्यायचं असेल, मे बी तुम्हाला कार लोन घ्यायचं आहे किंवा होम लोन घ्यायचं आहे, मे बी काही महिन्या 5-7 महिन्यानंतर मला घ्यायचं आहे, माझं स्वप्न आहे समजा, तर तुम्ही हे करा की तुम्ही जर तुमची खरोखर चांगली रिपेईंग कॅपॅसिटी असेल, तुम्ही घरी काही छोट्या मोठ्या वस्तू लागणार असेल, कम्प्युटर मोबाईल लॅपटॉप म्हणा किंवा होम अप्लायन्सेस कन्झ्युमर ड्युरेबल गुड्स लागणार असेल, तर तुम्ही भले तुमच्याकडे कॅशमध्ये पे करायची कॅपॅसिटी असेल ते मग तुम्ही मुद्दामून ते लोनवर घ्या, तुम्ही क्रेडिट कार्ड स्वाईप करा, ज्यामुळे तुम्हाला मे बी EMI मिळतं, 6 महिने 9 महिने 12 महिन्याचे EMI तुम्हाला मिळू शकतं. तुम्ही ते रेग्युलर EMI पे करत राहा पुढचे 6-7-8 महिने, आणि होईल असं की तुमचं प्रॉपर स्मूथली EMI जात असतील तर तुमचा जो क्रेडिट स्कोर जो आहे हा चांगल्या रीतीने वाढतो. क्रेडिट स्कोर वाढल्यामुळे फायदा असा होतो की तुम्हाला पहिलं म्हणजे लोन जास्त सँक्शन होतं आणि तेही कमी रेट ऑफ इंटरेस्टमध्ये, तुम्हाला जे मोठं लोन आहे ते कमी रेट ऑफ इंटरेस्टमध्ये सँक्शन होतं, ज्यामुळे तुमचे पैसे चांगल्या रीतीने वाचतात. लक्षात घ्या, जे क्रेडिट एजन्सी आहे, क्रेडिट स्कोर एजन्सी, ती हे नाही बघत की तुम्ही किती मोठं लोन घेतलंय, तर ती हे बघते की बाबा तुम्ही किती जेन्युइन आणि तुम्ही किती रेग्युलरली पे करता. छोटा EMI असेल पण तुम्ही जर रेग्युलरली पे करत असाल तर तुम्हाला ते तुमचा क्रेडिट स्कोर वाढवतं आणि तुम्हाला चांगला लोन त्यातनं ऑफर करू शकतात. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात हे ह्या सगळ्याचा खरं तर फायदा खरं तर क्रेडिट कार्डच्या माध्यमातून होऊ शकतो. आता तुम्ही क्रेडिट स्कोर्स बद्दल बोला, हे नेमकं काय आहे आणि ह्याचा फायदा कसा ग्राहकाला होऊ शकतो? येस, क्रेडिट स्कोर हे नेमकं काय तुम्हाला समजवतो. लक्षात घ्या, सिबिल CIBIL सिबिलचा फुलफॉर्म आहे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड, जी एक क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे, जी की एक स्टॉक लिस्टेड एजन्सी नाही आहे. ओके, ती एजन्सी काय करते, ती एखाद्या व्यक्तीच्या फायनान्शियल परफॉर्मन्सप्रमाणे त्याला रेटिंग देते. चांगलं परफॉर्मन्स चांगलं रेटिंग, खराब तर खराब रेटिंग. हे जी एजन्सी आहे ही सगळ्या बँकांशी, सगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूटशी हे टायअप असतं त्यांचं. तुम्ही समजा एखाद्या बँकेकडनं वगैरे तुम्ही लोन घेतला आणि तुम्ही जर रिपे नाही केलं
समजा 3 महिन्यापेक्षा जास्त तुमचं जर EMI बाउन्स वगैरे झाले तर तुमचं नाव सिबिल रेकॉर्ड मध्ये जातं, तुमचं नाव ब्लॅक लिस्टिंग मध्ये जातं आणि त्यानंतर तुम्ही कुठल्याही दुसऱ्या बँकेकडनं किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूटकडनं तुम्ही लोन घ्यायला गेला, तुम्हाला ते लोन द्यायला उभं करत नाही, तर तुम्हाला ते आधीचे पैसे पूर्णतः पे करावे लागतात, तरच जाऊन तुम्हाला कुठेतरी लोन मिळायला तुम्हाला पॉसिबल होतं. आता हा जो सिबिल स्कोर जो आहे ह्याची एक रेंज असते 600 ते 900 मध्ये ह्याची रेंज असते. त्याच्यामध्ये जर 750 पेक्षा जर तुमचा सिबिल स्कोर कमी असेल दॅट इज युअर बॅड सिबिल स्कोर, मे बी तुम्हाला लोन मिळणार नाही किंवा मिळालं तरी फार कमी लोन हे मिळेल जास्ती रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये. आणि जर 750 पेक्षा जास्त तुमचा जर सिबिल स्कोर असेल, इट्स अ गुड सिबिल स्कोर, तुम्हाला बँका लोन देऊ शकतात आणि ते चांगल्या रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये तुम्हाला लोन हे मिळून जाईल. सो त्यामुळे तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर मेंटेन करणं आणि हे फार इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर कुठं लोन घेतलं असेल, क्रेडिट कार्ड लोन, पर्सनल लोन, बिझनेस लोन, होम लोन कुठलंही घेतलं असेल, तुम्ही स्मूथली प्रॉपरली तुम्ही EMI पे करता, ज्याने का पुढे कुठलं तुम्हाला लोन पाहिजे असेल तुमचं ते इझिली सँक्शन ह्याच्या थ्रू होऊन जाईल. बरोबर. आता तुम्ही म्हणालात की ह्या सगळ्या गोष्टींचे खरं तर क्रेडिट कार्डचे जसे फायदे आहेत तसे तोटे देखील आहेत. ह्या सगळ्यावरती जेव्हा आपण विचार करतो तेव्हा अनेक बँका अनेक लोकांना सारखे फोन कॉल्स करत असतात की आम्ही तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळवून देतो आणि हे फ्री ऑफ चार्ज असणार आहे, ह्यांना कुठल्याही चार्ज नसणार आहे, वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जातात. मात्र ह्या ऑफर्स कितपत योग्य आहेत किंवा ह्या ऑफर्स कितपत खऱ्या आहेत ह्याबद्दलही खरं तर चाचपणी करून घेणं तितकंच आवश्यक आहे. मग हे क्रेडिट कार्ड घेताना नेमकी ग्राहकाने काय काय काळजी घ्यायला पाहिजे त्याविषयी काय सांगा? येस, पहिलं म्हणजे ज्यावेळी ते लोक तुम्हाला ऑफर सांगतात तर तुम्ही परत तुम्ही क्रॉस चेक करू शकता दुसऱ्या कुठल्या तरी एजंटकडनं किंवा बा ही जी व्यक्ती बोलते बरोबर बोलते की नाही. अनेकदा होतं असं त्यांचे जे एजंट असतात त्यांना माहिती काही ते वेगळी दिलेली असते पण ते तुम्हाला सांगतात ते माहिती लपवतात ज्याने का त्यांचं क्रेडिट कार्ड विकलं जाईल आणि नंतर तुम्हाला कळतं रे बाबा ह्याच्यामध्ये आधी फ्री AMC बोललेलं आता ह्याच्या AMC म्हणून भरायची आहे किंवा जे काय एकदा त्यांना क्रेडिट कार्ड विकलं त्याचा टार्गेट कम्प्लीट झालं पण तुम्हाला त्यातनं प्रॉब्लेम होऊ शकतो. तर म्हणून तुम्ही जर क्रेडिट कार्ड जर घेत असाल तर तुम्ही काही गोष्टींची काळजी घ्या. त्यातनं पहिलं जे असेल की ते म्हणजे तुम्हाला तुम्ही त्यांच्याकडनं कन्फर्म करू शकता की बाबा ह्याच्यामध्ये काही हिडन चार्जेस तर मला नाही आहेत ना, ते पहिलं तुम्ही त्याच्याकडनं कन्फर्म करा कुठले हिडन चार्जेस आहे. त्यानंतर बाबा मला अॅन्युअल मेंटेनन्स चार्ज जो आहे AMC त्याच्यामध्ये किती लागते किंवा लागते की नाही हे प्रॉपरली त्याच्याकडनं माहिती करून घ्या. त्यानंतर इव्हन त्यांना बोला की बाबा मला जे क्रेडिट मिळणार आहे हे किती कालावधीसाठी मिळणार आहे, नॉर्मली 45 डेज वगैरे जे काय असेल मग किती कालावधीसाठी मिळेल आणि मग जर मिळेल तर मला कितीपर्यंत मला जे क्रेडिट कार्डचं लोन आहे ते मिळू शकतं आणि मग ते किती वाढेल म्हणजे मला किती जास्ती वाढून मिळू शकतं. होतं असं लिमिट किती वाढू लिमिट कडून वाढू शकतो. एक लक्षात घ्या एखादी समजा व्यक्ती फायनान्शियली भरपूर स्ट्रॉंग असेल, लाखांनी महिन्याला कमवत असेल पण त्याला लाखापेक्षाही कमी जर त्याला क्रेडिट लिमिट मिळणार असेल त्याला एवढा काही त्याचा फायदा होणार नाही, तुम्ही घेऊन काही फायदा नाही, तर ते पण तुम्हाला जाणून घेणं फार इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर तुम्हाला जर लेट झाला पेमेंट करायला चुकून ओके तर तुम्हाला इंटरेस्ट किती लागेल किंवा तुम्हाला तुमचा जे ओव्हरड्यू चार्जेस किती लागतील हे पण तुम्ही कन्फर्म करा. त्यानंतर बाबा आणखीन त्यांची लोक तुम्हाला काय बेनिफिट्स देतात यामध्ये, कोणत्या कोणत्या कंपन्यांचे टायअप आहे, कुठून काय स्वाईप केलं तुम्हाला किती बेनिफिट मिळेल हे तुम्ही जाणून घ्या. त्यानंतर इव्हन पेमेंट स्ट्रक्चर कसं आहे जसं मला किती इझी पडतंय किंवा मला कसं पेमेंट करावं लागेल, मे बी चेकनी करावं लागेल की मला माझं ACS असेल, NEFT करावं लागेल, काय करावं लागेल, तुम्हाला जे सोयीस्कर जी गोष्ट आहे ती त्यांच्याकडे अवेलेबल आहे की नाही. अनेकदा होतं असं की तुमचा क्रेडिट कार्डचं पेमेंट ड्यू येतं पण तुम्हाला टाईमवर त्यांचा SMS येत नाही किंवा माहिती पोहोचत नाही, ती लोक कॉल करत नाही आणि मग तुम्हाला डिले झाल्यामुळे तुमचा सिबिल स्कोर पण कमी होतो आणि प्लस मला त्याच्यामध्ये फाईन देखील भरावं लागतं, तुम्हाला ओव्हरड्यू चार्जेस पण भरावं लागतं. तर ते इन्फॉर्मेशन प्रॉपरली प्रोव्हाइड करतात की नाही ओके, त्यांचे सोर्सेस काय आहे ते तुम्ही त्यांच्याकडनं समजून घ्या. त्याच्यानंतर मग त्यांची ऍप्लिकेशन जो फॉर्म आहे त्याचे कॉस्ट किती आहे, म्हणजे पहिल्यांदा कार्ड घेताना ते लोक किती कॉस्ट मागतात हे तुम्ही समजून घ्या. त्यानंतर माझं जे क्रेडिट कार्ड आहे किती सेफ आणि सिक्युअर्ड आहे, जर हरवलं किंवा काही झालं तर बाबा किती सेफ अँड सिक्युअर्ड आहे हे पण तुम्ही त्यांच्याकडनं समजून घ्या. आणि लास्टली बोलायचं म्हटलं तर तुमच्याकडनं जेव्हा ते लोक फॉर्म साईन करून येतात, अनेकदा आपण कुठलाही फॉर्म साईन करताना आपण न वाचता डायरेक्टली साईन करतो, टर्म्स अँड कंडिशन बारीक अक्षरात लिहिलेले असतात आणि त्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे आपण बऱ्याचदा फसतो देखील. खरंय या सगळ्या गोष्टींचा खरं तर म्हणजे योग्य वापर केला तर नक्कीच आपण क्रेडिट कार्ड चांगल्या पद्धतीने वापरू शकतो आणि क्रेडिट कार्डचा फायदाही घेऊ शकतो. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर कार्यशाळांबद्दलही जाणून घ्यायचं आणि क्रेडिट कार्डच्या इतरही काही गोष्टींबद्दल मला जाणून घ्यायचं पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा पासवर्ड श्रीमंतीचा या आमच्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम पासवर्ड श्रीमंतीचा.
ब्रेक नंतर पासवर्ड श्रीमंतीचा आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण चर्चा करतोय ती म्हणजे क्रेडिट कार्डचा वापर योग्य की अयोग्य या विषयावर. आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत शशांक रावले. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. शशांक सर, खरं तर क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड ह्यामधला अनेक लोकांना फरक कळत नसतो, हे नेमकं काय आहे ह्याविषयी देखील आपण ह्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना सांगूयात. येस, नक्कीच मला सांगायला आवडेल. क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड मला फरक तुम्हाला सांगतो. क्रेडिट कार्ड म्हणजे क्रेडिट मिळतं मला किंवा माझ्या कॅपॅसिटी किंवा माझ्या बँकेच्या अकाउंट जेवढे पैसे आहेत त्याहून जास्त मला वापरायला मिळतात. ऍज अ काइंड ऑफ लोन मला मिळतं जे मला काही ठराविक कालावधीत मला रिपे करावं लागतं, नाहीतर मला ओव्हरड्यू चार्जेस आणि त्याच्यावरती इंटरेस्ट वगैरे जे काही असेल त्यांचे क्लॉजेस त्या हिशोबाने मला पे करावं लागतं. हे झालं क्रेडिट कार्ड. आणि डेबिट कार्ड म्हणजे काय, तर तुमच्याकडे जे असलेले पैसे, बाबा माझ्या बँकेच्या अकाउंटमध्ये एक्स अमाऊंट आहे तर मी तेवढेच खर्च करू शकतो, त्याहून जास्त मी खर्च करू शकत नाही, माझ्याकडे तेवढेच लिमिट्स हे आहेत. सो ज्यावेळी तुम्ही डेबिट कार्ड वापरता त्यावेळी तुमच्यावरती काय म्हणजे लोनचा किंवा फायनान्शियल बर्डनचा प्रॉब्लेम येत नाही, कारण माझ्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढेच मी स्वाईप करतो, त्याहून जास्त मी करू शकत नाही. आणि माझं म्हणणं असं असेल की तुम्हाला खरोखर जर चांगलं फायनान्शियल अबंडन्स जगायचं असेल तर सहसा क्रेडिट कार्डचा वापर टाळा. स्पेशली जर तुमची रिपेइंग कॅपॅसिटी तुम्हाला वाटतं मी पे करू नाही शकत किंवा प्रॉब्लेम होऊ शकतो तर क्रेडिट कार्डचा वापर टाळा. आणि तुम्ही डेबिट कार्ड बिंदास वापरू शकता, त्यामध्ये काही हरकत नाही, कारण आज आपण बोलतोय की डिजिटल इंडिया, राईट, तर डिजिटलायझेशनकडे आपण वळत आहोत. सो त्यामुळे तुम्ही कॅशचा न वापर का, तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड वापरलं जर तुम्ही तर त्यात काही हरकत नाही. त्यामुळे सुट्टे पैसे देणं हे तेवढे ते सगळे इश्यूज सॉल्व्ह होतात. ते फटकन क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड तुम्ही स्वाइप केलं तुम्ही कुठलीही वस्तू खरेदी करू शकता. अगदी अर्थातच मगाशी जसं मी म्हटलं तसं भूलथापांना बळी पडतात अनेक जण आणि क्रेडिट कार्ड घेतात विविध कंपन्यांचे, ते बोगसही असतात. पण ह्या सगळ्यात आपल्याला जर सुटका करून घ्यायची असेल तर कायद्यामध्ये अशी काही माहिती आहे का, तर त्याविषयी काय सांगाल? येस, लक्षात घ्या की जर असं कोणाला तुम्ही बोगस असतील किंवा कोणी चुकीची माहिती दिली, तुम्ही आता जे फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे त्यांना तुम्ही कंप्लेंट करू शकता. त्यांच्या वेबसाईटवर जा किंवा त्यांच्या ईमेल आय डीवर त्यांना तुम्ही कंप्लेंट करा. तुम्हाला गुगलवरती सर्च केलं तुम्हाला अनेक गोष्टी त्यातनं सापडतील बाबा ह्यांच्या विरोधात कशी कंप्लेंट करायची काय करायची. पण जर तुम्हाला असं कोणी फसवणूक करणारा मिळालं तर नक्की त्यांच्या विरोधात तुम्ही ऍक्शन घ्या, कारण तुम्ही भले तुम्ही चुकून फसणारे असाल पण तुम्ही जर ऍक्शन घेतली तर असे अनेक लोक वाचतील त्यातनं ज्यांना ते फसवणूक करणार होते. आणि खरोखर जेन्युइन कंपन्या जे खरोखर क्रेडिट कार्ड थ्रू आपल्याला चांगली सर्व्हिस द्यायचा प्रयत्न करतात त्यांचं देखील ह्या अशा लोकांमुळे नाव हे खराब होतं. तर तुम्ही अशा प्रकारे माझ्या हिशोबाने ऍक्शन हे घेऊ शकता. अगदी अर्थातच खरं तर क्रेडिट कार्ड मध्ये आपण खरं तर लोन घेऊन ह्या सगळ्या गोष्टी करत असतो, आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र बऱ्याचदा जर आपणच शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून पैसा गुंतवला तर नक्कीच आपल्याला क्रेडिट कार्ड घेण्याची गरजच भासणार नाही, तर त्याविषयी काय सांगाल? येस, जसं की तुम्हाला माहिती असेल की आम्ही शेअर मार्केट ट्रेडिंग आणि गुंतवणूकबद्दल आम्ही ज्ञान हे देत असतो. सो आमच्या शेअर ट्रेडिंग आणि गुंतवणूक नेमकं हे काय तुम्हाला थोडक्यात समजवतो. पहिलं आपण ट्रेडिंगबद्दल जाणून घेऊया. शेअर ट्रेडिंग, आम्ही शेअर ट्रेडिंगचं आम्ही तुम्हाला सेशन्स घेतो, कार्यशाळा घेत असतो, ज्यामध्ये शेअर बाजारामध्ये ज्या रोजची जी उलाढाल होते त्या रोजच्या उलाढालीचा फायदा असून आपण रोजच्या रोज चांगले पैसे कमवायचा प्रयत्न हा करत असतो, त्याला बोललं होतं ट्रेडिंग. ज्यामुळे तुम्हाला शिक्षणाची किंवा वयाची वगैरे काही अट नाही, कोणीही येऊन यामध्ये ट्रेडिंग करून चांगले पैसे कमवू शकतं. आपल्या वेळेनुसार तुम्ही फुल टाइम किंवा पार्ट टाइम ज्या वेळ मिळेल दिवसातून एक थोडा वेळ जर दिला तर तुम्ही त्यामध्ये चांगले पैसे कमवू शकता. आणि समजा तुम्ही जर लाखभर रुपये लावले तर दिवसाला एक 3-4 हजार रुपये किंवा तुम्ही जर 10-20 हजार रुपये जर लावले तरी देखील तुम्ही दिवसाला एक 700-800 रुपये तुम्ही त्यामध्ये सहजद्या कमवू शकता. आणि ह्याविषयी आम्ही ह्या कार्यशाळा घेतो. तसंच आम्ही गुंतवणुकीच्या देखील कार्यशाळा घेतो. म्हणजे काय, आज आपण नोकरीधंदा करतो पैसे कमवतो पण आपण कमवलेले पैसे आपल्याला नेमके कुठे गुंतवायचे आहेत कसे वाढवायचे आहेत हेच आपल्याला माहिती नसतं. सो ते हे सगळं आम्ही तुम्हाला शिकवतो. आज लक्षात घ्या, जर तुम्ही तुमच्या पैशाला जर चालना देऊ शकत नसाल तुम्ही कधीही फायनान्शियल ग्रोथही करू शकत नाही. तर नेमकी आपल्या कमवलेल्या पैशाला कशी चालना द्यायची याचं तुम्हाला ज्ञान देतो. तुम्ही पैशासाठी काम न करू, तुम्ही तुमच्या पैशाला कामाला लावा, तुम्ही भरपूर चांगले पैसे कमवा त्याचं आम्ही ज्ञान हे तुम्हाला. आणि मला वाटतं की जर चांगले आपण पैसे कमवले किंवा ह्या पैशांना चालना दिली तर आपल्याला क्रेडिट कार्ड घेण्याचीच गरज भासणार नाही. आणि हे चांगले पैसे किंवा पैशाला चालना कशी द्यायची हे तर आपल्या कार्यशाळेच्या माध्यमातून नक्कीच आपल्या प्रेक्षकांना समजू शकतं. आपल्या कार्यशाळा वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रात असतात आणि आता पुढच्या कार्यशाळा कुठे कुठे आहेत त्याविषयी काय सांगाल? लक्षात घ्या, आमच्या ज्या या मोफत कार्यशाळा आहेत या महाराष्ट्रभरात स्पेशली मुंबईमध्ये दादर आणि ठाणे ह्या ठिकाणी चालतात. आणि मुंबईच्या बाहेर पुणे नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणी आमच्या कार्यशाळा मोफत कार्यशाळा चालतात. ज्यामध्ये लक्षात घ्या मी स्वतः येऊन या कार्यशाळा घेतो, त्यामुळे आम्ही या 5 ठिकाणीच कार्यशाळा घेतो. बाकी सगळ्या महाराष्ट्रातील लोकांना त्या ठिकाणी येऊन त्या कार्यशाळा अटेंड कराव्या लागतील. ह्या कार्यशाळा पूर्णतः मोफत आहे, तुम्हाला रजिस्ट्रेशनची काही गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्टली येऊन या कार्यशाळा अटेंड करू शकता आणि याचा फायदा हा घेऊ शकता. तुम्हाला फक्त आमच्या जे नंबर्स आहे स्क्रीनवर तुम्हाला फक्त छोटंसं मिस कॉल द्यायचं आहे. तुम्हाला सर्व कार्यशाळा जे तुम्हाला SMS थ्रू येऊन जातील जी पाहिजे तुम्ही कार्यशाळा अटेंड करा. नक्कीच तुम्हाला त्या कार्यशाळेवर तुम्हाला भरपूर चांगलं ज्ञान त्यातनं हे मिळून जाईल. नक्की नक्कीच खरं
खरंच खूप छान खरं तर मार्गदर्शन तुम्ही या निमित्ताने केलेलं आहे. म्हणजे कोणतेही खरं तर क्रेडिट कार्ड घेताना ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबी खरं तर तपासून बघा, कारण की बऱ्याच आपली फसवणूक होते आणि फसवणूक झाल्यानंतर पुढे जाऊन पश्चाताप करण्यापेक्षा आधीच जर आपण योग्य पद्धतीने जरा विचार केला आणि योग्य खरं तर तज्ज्ञांचा सल्ला घेतला तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. मला वाटतं मला शशांक रावले सरांनी जे काही मार्गदर्शन तुम्हाला केलेलं आहे त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. आणि ज्यांना कोणाला मोफत कार्यशाळेमध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी खाली दिलेल्या नंबर्सवरती केवळ मिस कॉल द्यायचा आहे आणि मिस कॉल देऊन तुम्हाला सगळी माहिती त्या माध्यमातून मिळणार आहे एका SMS वरती. आणि मला वाटतं शशांक सर खरं तर ह्या सगळ्याबद्दल आपण शेअर मार्केटबद्दल तर जाणून घेतलंच आहे, पण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करायची आणि गुंतवणूक करताना काय काळजी घ्यायची अगदी थोडक्यात काय सांगाल? येस, लक्षात घ्या, आज अनेकांना वाटतं की गुंतवणूक करायची म्हटलं तर बाबा हे भरपूर कॉम्प्लिकेटेड आहे. असं कॉम्प्लिकेटेड काही नाही आहे, तुम्ही त्याचं नीट समजून घ्या, तुम्हाला भरपूर सोप्या भाषेमध्ये तुम्ही इझिली ते करून शकता, ज्याचं आम्ही तुम्हाला मार्गदर्शन देतो. आणि लक्षात घ्या, तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. पहिलं तर योग्य ते ज्ञान तुम्हाला घ्यावं लागतं जे तुम्हाला कायमरित्या आम्ही देतो. ट्रेडिंग असो किंवा गुंतवणूक असो, तुम्ही जर योग्य ज्ञान घेतलं, शून्यपासून तुम्ही ज्ञान घेतलं, नक्कीच तुम्हाला त्यामध्ये चांगला फायदा होऊ शकतो. नक्कीच नक्कीच, अगदी खूप छान मार्गदर्शन सर तुम्ही या निमित्ताने केलेलं आहे. पण वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. तेव्हा पासवर्ड श्रीमंतीचा आमच्या खास कार्यक्रमात इथे सांगतो, तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम पासवर्ड श्रीमंतीचा. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.